काय करतो पहिले अभ्यास करतो बे हां काय काय म्हणतो या काय काय अभ्यास केलाय एक हां दोन हां तीन हां चार हां पाच हां नऊ हां दहा हां अकरा हां चाळीस झाले की लगेच दहा येतोय अग माझ लेकरू किती हुशार हाय गायच्या शाळेत कितवीला आहे तू पाचवीला आहे कोणच्या शाळेत जातोय तू हा पाचवीच्या शाळेत जातो पण शाळेचं नाव सांग बर कालखाना अग बाय बाय का आम्हाला जातो काय का ऊस तोडीला आहेस नाही मग तिकडे चाल आहे की काय करायचं तुझं नाव टाकलंय का त्या शाळेत टाकलंय कोणी मॅडमनी मॅडम ना पण तुला घेऊन कोण गेलं शाळेत अग मामा सायकल झाल्यावर जायचंय तुला शाळेत टाकायचं होत बालवाडीला तेव्हा तू पडलं लॉकडाऊन आता तू झाला पाच वर्षाचा तेव्हापासून हाय अजून लॉकडाऊन आणि कवा गेला पाचवीला तू गेलोय कवा मॅडमचं नाव सांग बरं तुझ्या मॅडमचं सांग पडदिशी नाव नावच आहे का मॅडमचं नाव नाही मग मॅडम आहे की हाय बाय अगं मामा आपलं ही हातात ही लव काढू की ह्याचाच व्हिडिओ काढायचा बरं काढ हा आता अननस आई म्हणून दाखव दोन ऐंशी हा माझ्या पोराला लयच बाई मॅट्रिक पासच झालं का पोर का माझ पाचवीत न डायरेक्ट मॅट्रिक पासच एक ऐंशी दोन ऐंशी तीन ऐंशी एक दोन तर कसलं खडा खडा वाचत दाखवत का माझ सण मोठा झाल्यावर काय होणार आहे मास्तरच हो आपला तू मास्तर होशील का मिलिटरीला भेटत की पोलीस सगळेच भेटत पोलीस सगळ्यांनाच भेटत डॉक्टरला भेटत मिलिटरीला भेटत सगळ्यांना भेटत पोलीस भेटतो का मिलिटरीला मिलिटरी कोणालाच भेट नाही अजिबात नाही भेट आणि डॉक्टर मिलिटरीला भेटतो का डॉक्टर भेटतो आणि ते अजून म्हणतो की मी डॉक्टर बनणार डॉक्टरला कोण डॉक्टर भेट नसता मिलिटरी भेट असतो मिलिटरी भेट नसतो म्हणाव डॉक्टर भेट असतोय म्हणाव तू मिलिटरी होणार आहे ना हा आणि आरुष कोण होणार आहे डॉक्टर हा त्याला वाटत असं इंजेक्शनला सगळेच भेट येते आहे का नाही नाही वरडत इंजेक्शन दिल्यावर आजारी पडल्यावर सगळ्यांना इंजेक्शन घ्यावं लागत मिले पडल्यावर मिले नाही पडत नाही मामा नाही तर आलो इंजेक्शन काढला आणि मिले लगेच घेत इतकून आणि आता तर तुम्हाला इंगेतन दिला तर आलं तर झालं तू मिलिटरी होणार आहे ना मला सोडून जाणार तू बाउंड्रीवर नाही मामा का कामध्ये तिकडी बाउंड्रीवर जाणार कामावर आणि काम भूक लागली तिला नाही इकली द्यावाय
अरे देवा, जेवायला घरी येणार मग मला बाउंड्रीवर नेऊन ठेवतो का तुझ्या संग? तुझी बंदूक आणि ती बूट ही पुसते की मी? चांगले निर्मळ कपडे बिपडे धुतल्यावर त्या बाउंड्रीवर गेल्यावर मग तू मग बला नेतो मग तुझी बंदूक ही सगळं पुसून ही ठेवते मी. पण तिथं बाया चालत नाही त्या की, तिथं फक्त पोरच असत ते. मग तरी पण तू मिलिटरीत काम करणार? तुला भेव नाही वाटत मिलिटरीच? नाही पण मोठं झाल्यावर का मम्मा? हा मग मोठं झाल्यास म्हणते की. मग मम्मा मोठं झालं ना मग कोणत्या म्हणे ना ती साहेब फुलीन म्हणे ना हा म्हणे नाही त्या पुलींनी बघ त्याला त्याला ना आता तर पाहिले ना तर बंदुकच बंदुकने मारून टाकली. तसं नसतं म्हणायचं. मग बंदुकीनं त्या दुसऱ्या माणसांना मारायचं असतं, आपली दुश्मन असतात त्यांना. मग पोलिसला काय मारायचं नसते का? पोलीस आपल्या इथलीच असते ती, पोलिसांना कशाला मारायचं? आपण दुश्मनला मारायचं असतं. मग पोलिसीने आपल्याला पकडून जेलमध्ये टाकलं त्यांना का नाही बांधायचं ग? अरे ते आर्मीला कशाला पकडतात? आर्मीला नसतात पकडत ती, त्यांना काय करायचं? आर्मीला कशाला पकडतात ते? आणि आपण जर काय चुका केल्या का नाही, कुणाच्या पण खोडी काढल्या, चोरी केली, कुणासंग भांडणं केली, कुणाला शिव्या दिल्या, तर पोलीस नेते ते मग जेलमध्ये टाकतात. उगाच उगाच कशाला टाकतली? कशाला पुरेनला? इथे काम करलाय. अरे काम करायला पण मी तुझी आई आहे ना, म्हणून मी म्हणलं तुला की मला सोडून जाणार आहे का तू जेलमध्ये? ते जेलमध्येच म्हणते बाउंड्रीला. अगं मम्मा कामाला जा तुम्ही, मग लगेच लगेच तुझे दोन वाजेवर लगेच या तुम्ही, दोन वाजता येणार. होय मग तू आता अभ्यास करणार का तुला मिलिटरी व्हायचंय म्हणून? हा मग मिलिटरी अभ्यास करतात की? मिलिटरी बी अभ्यास करत असतात. कुठं गेली ते अभ्यास? बघा मिलिटरी माझा कसा अभ्यास करतोय. आतापासून तुला शिवा म्हणू का मिलिटरी म्हणू? मिलिटरी. आता शिवा नको ना म्हणू? नको. आता आर्मी दादा म्हणू का तुला? आता जी सी बी डंपर पण नको ना म्हणू तुला? नको. शिवा पण नको ना म्हणू? नाही. आर्मीच आर्मीच म्हणू ना? आता बघ मामा हिथलं एक दोन खाते वाटतो, एक दोन तीन चार पाच ठोक हिथलं पाच पाच सहा सात सात आठ. बरोबर, शाबास. आता होतोय सण्या मिलिटरी मध्ये जातोय बया. मग हेलिकॉप्टरनं जाणार आणि हेलिकॉप्टरनं येणार. मामा अजून एक पुतळा खोदा हातात बघ, हातला वाटतो वाटतो आता बघ काय. मग सना तुला ये म्हणा आता हेलिकॉप्टर मध्ये बसायला भेव नाही वाटणार मिलिटरीत झाली गेल्यावर? नाही मी तर असं आहे ना खाण्यावर त्याचा टाकायचा आणि वर जाता फुगा आटतो बघ, त्याला मी खाली उलट येणार. होय अगं माझं सोन्या लय मायला म्हणा खाली उतरलं ही माय बोल खा तुला. कर मग अभ्यास करतो ना. हे वय आई म्हणजे आईस्क्रीम, जे म्हणजे जोकर. आई म्हणजे आईस्क्रीम आणि जो म्हणजे जोकर आणि पतंग म्हणजे पतंग, वाघ म्हणजे वाघ आणि माकड म्हणजे माकड, अंडा म्हणजे अंडा, महित म्हणजे महित, ती गाय म्हणजे गाय आणि पोपट म्हणजे पोपट आणि ही काय कोणच? ही कोंबडीचा पक आहे ते. कोंबडीचा पक झाला आता चला. झाला का अभ्यास? झाला. अजून थोडा अभ्यास कर, आर्मीला लय अभ्यास करावा लागतो. आर्मी दळण करते की आपलं? चपात्या खाऊन लवकर मोठा वजन घेतो. एवढे किलो हिरव काल घ्या. बर वाच. गोळा हाती तुंगा आणि हे काय
हलिया माकल मांजल उंडिल आणि हे काय कुलताय कायले चिल्डी एडका आणि हे मेंढी मेंढी आणि हे चिल्डी आणि हे कुत्रं हे म्हैस हे गाय आणि हे हल्या आहे ना हल्या आहे हल्या हे गोल लायलं की गोला आणि माकड म्हणे होत का मन माकड हा माकड आता बस करू का मला आता करू दे किती हे झालं आता तू अभ्यास कर अजून लय अभ्यास करावा लागतो मी तोवर दळण करते चपात्या केल्या म्हणजे तू खाऊन पटापटा मोठा होशील म्हणजे आज आर्मी मध्ये जायला मम्मा मामाला मगर ते बघत करू का हां हां देऊ का ठेवू का बंद कर का हिडीवर